फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. नमस्कार, श्री गणेशाय नमः. राशी भविष्य कार्यक्रमामध्ये मी धनंजय गद्रे गुरुजी आपलं हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 17 जानेवारी 2022 वार सोमवार, पौष शुद्ध पौर्णिमा म्हणजेच शाकंभरी पौर्णिमा. आज शाकंभरी नवरात्राची समाप्ती आणि आज माघ स्नान आरंभ. आज आपल्या राशी भविष्यामध्ये काय येते पाहूया. राशीचक्रातली पहिली रास मेष रास. मेष राशी करता आजचा दिवस हा धावपळीचा आहे, धकाधकीचा आहे, थोडासा त्रासाचा आहे. परंतु आपण धडाडीनं निर्णय घेणारे असल्यामुळे आपण याच्यावर सहज मात कराल. राजकीय क्षेत्रामध्ये जे कोणी असतील त्यांच्याकरता काहीतरी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. राशीकरता शुभरंग लाल आहे आणि शुभ अंक 2. आज आपण श्री गणेशाय नमः हा मंत्र 20 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल. राशीचक्रातली पुढची रास वृषभ रास. वृषभ राशीकरता आजचा दिवस हा भरभराटीचा आहे. आपल्यामध्ये जे कोणी बांधकाम व्यावसायिक आहेत किंवा बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स आहेत त्यांच्याकरता उत्तम अशा आवक झाल्यामुळे आपण आनंदी असाल. आपल्या राशीकरता शुभरंग पांढरा आणि शुभ अंक 9 आहे. आज आपण श्री गणेशाय नमः हा मंत्र 40 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल, अनुभव घ्या. राशीचक्रातली पुढची रास मिथुन रास. मिथुन राशीकरता आजचा दिवस हा सुखाचा आहे, सौभाग्याचा आहे. जे कोणी आपल्यामधले जमीन खरेदी विक्री व्यवसायाशी निगडित आहेत त्यांच्याकरता काही चांगलं काम आज मिळेल, त्यामुळे ते समाधानी असतील. आपल्या राशीकरता शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक 9. आज आपण नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 25 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल. राशीचक्रातली पुढची रास कर्क रास. कर्क राशीकरता आजचा दिवस हा सुखमय आनंदमय. आज आपल्या राशीपैकी जे कोणी बांधकाम क्षेत्रामध्ये असतील किंवा मेडिकल क्षेत्रात असतील त्यांच्याकरता पर्वणी काळ आहे. राशीकरता शुभ रंग पांढरा आणि शुभ अंक 5 आहे. आज आपण सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके हा मंत्र 9 वेळा म्हणा, आनंदाची प्राप्ती होईल, अनुभव घ्याल. राशीचक्रातली पुढची रास सिंह रास. सिंह राशीकरता आजचा दिवस हा थोडासा काळजीचा आहे. आपल्यापैकी जे कोणी पोलीस असतील त्यांच्याकरता जबाबदारी वाढणार आहे, आपण सतर्क राहावं. आपल्या राशीमधल्या आजचा शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक 5. आज या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता हा मंत्र 40 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल, अनुभव घ्या. राशीचक्रातली पुढची रास कन्या रास. कन्या राशीकरता आजचा दिवस छप्पर फाडके आनंद देणारा आहे. आज विमा क्षेत्राशी जे निगडित आहेत त्यांना काहीतरी चांगलं काम मिळाल्यामुळे ते समाधानी होतील. राशीकरता शुभरंग हिरवा आहे आणि शुभ अंक 4 आहे. आज आपण श्री गजानन जय गजानन हा मंत्र 22 वेळा म्हणावा, आनंद प्राप्त होईल. राशीचक्रातली पुढची रास तुला रास. तुला राशीकरता आजचा दिवस हा भरभराटीचा आहे. आपल्या राशीपैकी जे कोणी कला क्षेत्राशी निगडित आहेत त्यांना उत्तम अशा प्रकारची संधी प्राप्त होणार आहे. राशीकरता शुभरंग आहे भगवा आणि शुभ अंक आहे 7. आज आपण या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ये नमो नमः हा मंत्र 17 वेळा म्हणा,
आनंद प्राप्त होईल, अनुभव घ्या। राशी चक्रातली पुढची रास वृश्चिक रास। वृश्चिक राशीकरता आजचा दिवस आनंदाचा आहे आणि सुखाचा आहे। आज आपल्या राशीपैकी जे कोणी किराणा व्यावसायिक आहेत त्यांच्याकरता आणि जे कोणी खाणावळ चालवणार आहेत त्यांच्याकरता दिवस आनंदाचा आहे, उत्तम आवक होईल, त्यामुळे आपण आनंदित असाल। आज आपल्या राशीकरता शुभ रंग पांढरा आहे आणि शुभ अंक 1 आहे। आज आपण श्री गणेशाय नमः हा मंत्र 23 वेळा म्हणा, आनंदाची प्राप्ती होईल, अनुभव घ्याल। राशीचक्रातली पुढची रास धनुरास। धनुराशीकरता आजचा दिवस हा थोडासा धकाधकीच आहे, पण हे आपल्या स्वतःच्या कामाकरता आपण करणार असल्यामुळे आपल्याला त्यात निश्चित आनंदाची प्राप्ती होणार आहे। आज आपल्यापैकी जे कोणी शिक्षक आहेत त्यांच्याकरता उत्तम अशी काहीतरी पुरस्काराची घोषणा होऊ शकते, त्यामुळे आपण आनंदित असाल। आपल्या राशीकरता शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक 5। आज आपण सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके हा मंत्र 18 वेळा म्हणा, आनंदाची प्राप्ती होईल, अनुभव घ्याल। राशीचक्रातली पुढची रास मकर रास। मकर राशीकरता आजचा दिवस हा सुखमय आणि आनंदमय आहे। आपण जर का मिलिटरीमध्ये असाल किंवा संरक्षण दलात असाल तर आपल्याकरता काहीतरी उत्तम पुरस्काराची घोषणा होऊ शकते, त्यामुळे आपल्याला निश्चितच आनंद होईल। आज आपल्या राशीकरता शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक 3। ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 108 वेळा म्हणावा, आनंदाची प्राप्ती होईल, अनुभव घ्याल। राशीचक्रातली पुढची रास कुंभ रास। कुंभ राशीकरता आजचा दिवस हा सुखमय आनंदमय आणि चैतन्याचा आहे। आपल्याला जर आपण पौरोहित्य क्षेत्रात असाल किंवा आपण पर्यटन क्षेत्राशी निगडित असाल तर आपल्याकरता पर्वणी काळ आहे, उत्तम अशा प्रकारच्या आवक झाल्यामुळे आपण आनंदित असाल। आपल्या राशीकरता आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक आहे 5। आज आपण देवी भागवत या ग्रंथातला 3रा अध्याय वाचावा, आनंद आणि सुखाची प्राप्ती होईल याचा अनुभव आपण घ्यावा। राशीचक्रातली पुढची रास मीन रास। मीन राशीकरता आजचा दिवस हा सुखाचा आहे, आनंदाचा आहे आणि सौख्याचा आहे। आज आपल्या राशीपैकी जे कोणी पौरोहित्य करणारे आहेत त्यांच्याकरता उत्तम अशा प्रकारची पर्वणी, उत्तम काहीतरी चांगलं काम आपल्याला प्राप्त होणार आहे, त्यामुळे आपण समाधानी असाल, आपल्याला आनंद प्राप्त होईल। आज आपल्या राशीकरता शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक 8। आज सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोसुते हा मंत्र 108 वेळा म्हणावा, आनंद प्राप्त होईल। कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मृकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझवीण शंभो मदकोण तारी। आज वार सोमवार, भगवान महादेवांचा वार। महादेवाना भोलेनाथ, देवो के देव महादेव, कैलासाधिपती महादेव अशी अनेक नाव। आज पौष पौर्णिमा म्हणजे शाकंभरी पौर्णिमा, या शाकंभरी नवरात्राची आज समाप्ती। शाकंभरी देवीचं महात्म्य आपण पाहिलं, दुष्काळानंतर या शाकंभरी मातेनं जलप्रलय कशानं केला तर आपल्या अश्रूंनी केला, आणि त्या अश्रूंच्या मुळे निर्माण झालेल्या पाण्यामध्ये अनेक वनस्पती उगवल्या, फळभाज्या उगवल्या, पालेभाज्या उगवल्या, आणि म्हणून ही शाकंभरी माता म्हणजे शाकाहारी जेवणाचं किंवा शाकाहारी भोजनाचं प्रतीक मानली जाते। शाकंभरी मातेला शाकाहारी भोजनाचा नैवेद्य दाखवला जातो असा शाकंभरी मातेचा आजचा हा पौर्णिमेचा दिवस।
म्हणजे अन्नधान्य याची जोपासना करण्याचा दिवस। आज शाकाहाराचं व्रत करणारा प्रत्येक जण शाकंभरी मातेला वंदन करतो आणि त्या भाज्यांचा नैवेद्य भोग तिला दाखवतो। आज वार सोमवार, भगवान महादेवांचाही वार। आज माघ स्नानाला आरंभ, म्हणजे शुद्ध स्नान करण्याकरता, सात्विक स्नान करण्याकरता आजच्या दिवसाला आरंभ होतो। माघ स्नानाची पर्वणी सुरू होते। आजच्या दिवशी आपण भगवान महादेवांची एक कथा पाहणार। भगवान महादेव हे प्रत्येक भक्ताच्या इच्छा त्वरित पूर्ण करणारे म्हणून मानले जातात। म्हणजे अनेक देवतांची उपासना, तपश्चर्या, हे सगळे विषय आपण पुराणामध्ये वाचतो, कथांमध्ये ऐकतो, कीर्तनामध्ये ऐकतो। यामध्ये सर्वात शीघ्र फलप्राप्ती देणारे देवता म्हणजे कैलासाधिपती महादेव। शिलाद नावाचे एक ऋषी होते। हे ऋषी आत्मचिंतनामध्ये आणि तपश्चर्येमध्ये नेहमी व्यस्त असायचे आणि तपश्चर्येमध्ये असलेल्या व्यस्ततेमुळे त्यांच्या परिवारामधल्या सर्वांना अशा प्रकारची चिंता प्राप्त झाली की यांना संतती कशी होणार। कारण सात्विक वृत्ती आणि त्यामुळे आपल्या देहामधला काम नावाचा जो भाग आहे त्याला त्यांच्या आयुष्यामध्ये महत्त्वच नव्हतं। आणि म्हणून शिलाद नावाच्या ऋषींना संतती प्राप्त कशी होणार असं त्या आश्रमातल्या सर्वांना प्रश्न पडला। त्यांच्या भार्येला देखील प्रश्न पडला, कारण त्या संततीमुळे आश्रमाचा पुन्हा कारभार चालणं हे अशक्य बनलं। संतती जर झाली नाही तर त्या आश्रमामध्ये पुढचा जो काही शिक्षणाचा भाग आहे, तिथे असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारं शिक्षण, हे कसं होणार अशी चिंता प्राप्त झाली। परंतु कामविषय सेवन करून संतती प्राप्त करणं शिलाद ऋषींना मान्य नव्हतं, किंबहुना त्यांना तशी कामेच्छाच नव्हती। शिलाद ऋषींनी इंद्रदेवाची उपासना सुरू केली। अशा प्रकारे संतान प्राप्ती होण्याकरता इंद्रदेवाची उपासना सुरू केली, घनघोर तपश्चर्या केली, परंतु काम जागृत झालाच नाही। इंद्रदेवाची उपासना व्यर्थ गेली। आता पुन्हा एकदा समस्त आश्रमवासी, निकटचे सहकारी, आप्तेष्ट, बंधू मित्र सर्वांना ही समस्या लागून राहिली की या शिलाद ऋषींना संतती कशी होणार आणि संतती झाल्याशिवाय आश्रमाची पुढली जबाबदारी कोण घेणार। जसं एखाद्या राजाला राजपुत्र झाला नाही तर राज्याचा पुढचा भार कोण सांभाळणार, अशी त्यावेळी असणारी शंका, त्याच पद्धतीमध्ये या शिलाद ऋषींच्या बद्दलची समस्या सर्वांसमोर उभी राहिली। परंतु आता शिलाद ऋषींनी ठरवलं की मी भगवान महादेवांची उपासना करीन, भले इंद्रदेवाची उपासना माझ्याकडून व्यर्थ गेली असेल, आणि म्हणून तपश्चर्या करता शिलाद ऋषी हे वनामध्ये गेले, घोर तपश्चर्याला प्रारंभ केला, भगवान महादेवांच्या नामजपाला सुरुवात केली आणि भोलेनाथ प्रकट झाले
आणि काय पाहिजे तुला ते मान। शिलाद ऋषींनी आपली समस्या सांगितली की संतती प्राप्त होण्याकरता काम क्रोध लोभ मद मोह मत्सर याच्या मधला जो काम आहे म्हणजे कामेच्छा, तो भावच माझ्याकडे नाही, पण तरीही मला संततीची अपेक्षा आहे, ही माझी इच्छा कशी पूर्ण होईल। भगवान महादेव देखील संभ्रमित झाले, कारण कामेच्छेशिवाय जर का संतती हवी असेल तर कोणाला तरी आपला पुत्र मानणं गरजेचं आहे। आणि म्हणून भगवंताने आशीर्वाद दिला, महादेवांनी आशीर्वाद दिला, तुझी इच्छा सफल होईल, संपूर्ण होईल, आणि तपश्चर्येची सांगता झाली, भगवान महादेवांकडून आशीर्वाद प्राप्त झाला, ऋषीवर पुन्हा आपल्या आश्रमामध्ये प्रस्थापित झाले। सर्व आश्रमवासियांना कुतूहल होते की आता शिलाद ऋषींना संतती कशी होणार याबद्दलची विचारणा करावी, तपश्चर्येचं फलित काय ते विचारावं। परंतु पुन्हा काम इच्छा जागृत होण्याचा जो भाग होता तो व्यर्थच होता, तरी सुद्धा शिलाद ऋषींना आनंद चेहऱ्यावरती होता आणि त्यांनी सर्वांना सांगितलं की मला भगवान महादेवांचा आशीर्वाद झालेला आहे की तुला पुत्र मिळेल, कामेच्छेशिवाय पुत्र प्राप्ती होईल असा आशीर्वाद दिलेला आहे। सगळ्यांना कुतूहल वाटलं आणि शिलाद ऋषी एकदा भ्रमण करता करता आपल्या शेतामधून काही कामानिमित्त चाललेले असताना शेताच्या बांधाच्या बाजूला त्यांना एका बालकाच्या रडण्याचा आवाज आला। शिलाद ऋषींनी ते बालक उचलून घेतले, बालक त्यांना अशा पद्धतीने बिलगलं की जणू काही ते त्यांचाच पुत्र आहे। त्याच वेळा त्यांना साक्षात्कार झाला की हे बालक तुझच आहे, याच तू संगोपन कर। आता शिलाद ऋषींनी आजूबाजूला बघितलं, याचे वडील कोण, याचे आई कोण, याची याचे पालक कोण आहे। परंतु पुन्हा एकदा साक्षात्कार त्यांना झाला की याचे पालक कोणी नाहीत, याचे पालक म्हणजे तुम्हीच आहात। संततीची इच्छा जी तुम्हाला झालेली होती परंतु काम सेवन न करता अशा पद्धतीने ही अपत्य प्राप्ती तुम्हाला झालेली आहे, हे तुमचं बालक आहे। हा साक्षात्काराचा आवाज, हा ध्वनी, हा भगवान महादेवांचा होता हे शिलाद ऋषींनी ओळखले। शिलाद ऋषींना अत्यानंद झाला आणि त्यांनी त्या बालकाला आपल्या आश्रमामध्ये नेलं, आनंदी आनंद झाला आणि त्या बालकाचं नाव नंदी असं ठेवण्यात आलं। शिलाद ऋषींचं हे अपत्य भगवान महादेवांची त्यांना आशीर्वाद पद मिळालेली, आशीर्वाद पर मिळालेलं हे बालक शिलाद ऋषीने त्याचा सांभाळ केला आणि पुढचं सगळं शिलाद ऋषींचं कार्य त्या बालकानं केलं भोलेनाथांच्या भक्तीनं। मनामधल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात, आकांक्षा पूर्ण होतात, आनंद प्राप्त होतो। आजचा वार सोमवार, भगवान महादेवांच्या भक्तीचा वार, कैलासाचे अधिपती असणारे भोलेनाथ सर्व भक्तगणांच्या इच्छा पूर्ण करोत। आज पौष पौर्णिमा, हा देवी भगवती शाकंभरी माता जी दुर्गा मातेचं रूप, जिनं दुर्गम अशा त्या दैत्याचा नाश केला, तिच्याकडून आपण शक्ती प्राप्त करण्याकरता आदिशक्ती दुर्गा म्हणजे पार्वतीचं स्वरूप, भगवान महादेव आणि दुर्गा माता यांच्या आज दोन्हीच्या पूजनाचा एकत्रित असा पर्वणीचा दिवस। आजच्या दिवशी आपण दुर्गा मातेचा एक छान श्लोक म्हणूया
आणि आजच्या भागाची सांगता करूया. दुर्गे स्मृता हरसी भीतमशेष जंतो स्वस्ते स्मृता मतिमती वशुभान ददासी दारिद्र्य दुःख भय हारिणे का त्वदन्या सर्वोपकार करणाय सदारचित्ता. दुर्गा माते की जय, शाकंभरी माते की जय, हर हर महादेव. आज दिनांक 18 जानेवारी 2022 वार मंगळवार पौष कृष्ण प्रतिपदा. आज पौर्णिमा पहाटे 5 वाजेपर्यंत.